जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आयुर्वेदिक उपायासाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच माझ्या चॅनलवर येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण अतिशय महत्त्वाची वनस्पती पाहणार आहोत. याला हेकळ असं म्हणतात, स्थानिक भाषेमध्ये याला वेगवेगळी नावं आहेत. तुमच्याकडे वेगवेगळी नावं असतील, पण याला आमच्याकडे हेकळ असं म्हणतात. तर बघा, ही अतिशय महत्त्वाची ही वनस्पती आहे. याला ओळखण्याची एक सोपी आणि साधी पद्धत आहे. याला काटे असतात. बघा, या वनस्पतीला काटे आहेत. तुम्ही जर पानाच्या बाजूचा भाग खोडला तर त्याला असे धारदार काटे दिसतील तुम्हाला. हे वनस्पतीला काटे आहेत, असे काटे असतात आणि असे पानं पण त्याला असतात. तर अशी ही वनस्पती आहे, अतिशय महत्त्वाची वनस्पती आहे. हेकळ हे याने जे आपल्या श्वासोश्वास मार्गाचे जे आजार आहेत ते सर्व आजार याने बरे होणारी ही वनस्पती आहे. याची जी कवळी पानं आहेत, ती कवळी पानं जर तुम्हाला खोकला येत असेल, जुनाट खोकला असेल, डांग्या खोकला वगैरे असेल खोकला, तर तो क्षणामध्ये घालवणारी ही वनस्पती आहे. तर याचे जे कवळी कवळी पानं आहेत ती आपल्याला कोणत्याही वेळेला खाऊ शकता तुम्ही, पण उपाशी पोटी जर खाल्ले तर आणखी तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. तर याची जी कवळी पानं आहेत ती सहज आपण खाऊ शकतो. तुरट चव लागते याची, आणि चव तुरट लागते आणि खोकलेला अतिशय मारक अशी ही वनस्पती आहे. तसेच जे आपल्या घशाला जे इन्फेक्शन होतं ते इन्फेक्शन पण घालवणारी ही वनस्पती आहे. लंग्सची कार्य, आपले जे फुफ्स आहेत त्यांचं कार्य वाढवणारी ही वनस्पती आहे. अतिशय महत्त्वाची वनस्पती, अतिशय छान अशी ही वनस्पती आहे. हेकळ डोंगर भागामध्ये ही वनस्पती तुम्हाला सहज उपलब्ध होईल. आणि ओळखण्याची तुम्हाला ही पद्धत तुम्हाला सांगितलेली आहे. याला थोडासा छोटासा असा छोटे छोटे असे काटे राहतात आणि याला मोहर पण येतो. अतिशय उपयुक्त अशी वनस्पती आहे. वनस्पतीचा वापर तुम्ही अवश्य करा. नैसर्गिक वनस्पतीचा वापर करून जर आपण आजार आपले बरे केले तर तुमच्या आरोग्यावर कुठलाही परिणाम होत नाही. आणि याच छोट्या छोट्या आजारासाठी जर आपण दवाखान्यात गेलो तर केमिकलयुक्त गोळ्या खाऊन आपले इंटेरियर भागामध्ये आतडीला किडनीला डॅमेज होतं. त्यामुळे असे छोटे छोटे आजार आपण या वनस्पतीनं सहज घालवू शकतो. आयुर्वेदामध्ये खूप सारे असे महत्त्वाचे गुणधर्म असणाऱ्या वनस्पती आहेत. त्याचं संवर्धन केलं पाहिजे, याचा वापर केला पाहिजे, तरच आपण आजारमुक्त राहू शकतो. तर अशा या वनस्पतीचा अवश्य तुम्ही वापर करा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.